हुड़केश्वर पुलिस थाने की हद में निजी विवाद के चलते हाफ मर्डर की वारदात का पता चला है। मामला पवनपुत्र नगर का है, जहां आरोपी नितिन टुले और योगेश पांडे में विवाद हो गया और नितिन को ये शक था कि योगेश का नितिन की पत्नी के साथ अवैध संबंध है, जिसे लेकर योगेश ने नितिन पर चाकू से जानलेवा हमला कर दिया। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर आगे की कार्रवाई शुरू कर दी है। पोलीस स्टेशन हुड़केश्वरच्या हद्दीमध्ये पवनपुत्र नगर नावाचा जो भाग आहे तिथे रेकॉर्डवरचे आरोपी नितिन टुले हा राहतो। त्याच्या त्या राहत्या घरापासूनच काही अंतरावर त्याचा मित्र आणि रेकॉर्डवरचा प्रॉपर्टी ऑफेंडर योगेश बांते या दोघांमध्ये वाद झाला होता। वादाचं कारण असं होतं की नितिन टुले हा 2 वर्षांपासून हद्दपार होता नागपूर शहरातनं। तो जेव्हा नागपूर शहरातनं बाहेर हद्दपार होता त्या कालावधीमध्ये त्याचा मित्र असलेला योगेश बांते ह्याचे आणि त्याच्या पत्नीचे काही संबंध आहेत किंवा कसे असा संशय नितिन टुले ह्याच्या मनात आल्याने तो जेव्हा तडीपारी संपवून नागपूर शहरात आलेला आहे तर त्याच्यामध्ये आणि आरोपीमध्ये किरकोळ वादावादी त्यावरनं चालू होती संशयावरनं, आणि कालचं पण भांडण त्या संशयाच्या कारणावरनंच झालेलं आहे आणि त्याच्यातनंच आरोपी याने चाकूचा हमला जखमी नितिन टुले ह्याच्यावर केलेला आहे। जखमी नितिन टुले हा शरीराविरुद्ध गुन्हे करण्याच्या रेकॉर्डचा आहे आणि जो आरोपी आहे योगेश बांते हा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करण्याच्या रेकॉर्डचा आहे आणि दोघंही एकमेकांचे मित्रसुद्धा आहेत।